नाशिक येथील दक्षिण सार्वजनिक बांधकाम उपविभागात 58 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा बजावून इंजिनियर नामदेव खेडकर शाखा अभियंता म्हणून 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी इंजिनियर देवरे हे आता कार्यभार सांभाळणार आहेत. कामाप्रती अपार निष्ठा प्रामाणिकपणा असलेल्या नामदेव खेडकर यांनी गेले 58 वर्ष आपली कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नामदेव खेडकर साहेब यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. आज ते वयाचे 58व्या वर्षी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांची पूर्ण सर्व्हिस त्यांनी निष्कलंक व एक चांगल्या पद्धतीने हँडल केली. त्यांच्यासारखे शाखा अभियंता अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळून घेतलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. चिडले आहेत आमच्यावरती भरपूर वेळा, पण ते चिडण्यामागे त्याचं एक कारण होतं की काम पटापट निघून यावीत व चांगल्या प्रकारे कामे व्हावीत, दर्जात्मक कामे व्हावीत या हेतून त्यांनी आमच्याकडे आमच्याकडून कामे करून घेतली. त्यांचा पूर्ण 2.5 वर्षाचा हा काळ दक्षिण उपविभागात जो काळ गेला तो पूर्णपणे त्यांनी अविरतपणे कधी न थकता पूर्ण वेळ देऊन त्यांनी कार्य केलेलं आहे. असे आमच्या साहेबांचा आज निरोप समारंभ आहे. त्या निरोप समारंभाला आपण सगळे उपस्थित आहात. साहेबांना आजचा दिवस म्हणजे सकाळपासूनच ते थोडेसे हे वाटले मला की बैठे म्हणजे याला आपल्याला म्हणजे अजून शासनाने काहीतरी सेवा वाढून द्यायला पाहिजे, परंतु नाही, ही वेळ त्यांना थोडी थांबायची आहे. त्यांनी त्यांची सेकंड इनिंग त्यांना चालू करायची आहे. त्यांच्या सेकंड इनिंगसाठी आमच्या दक्षिण उपविभागाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा देव परमेश्वर आई रेणुका माता पूर्ण करून त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक. Yes.